नमस्कार संयुक्त अरब अमिरात म्हणजे यू ए ईने आज जपानच्या स्पेस सेंटर येथून मंगळयानाचं प्रक्षेपण केलं आहे एक पॉईंट तीन टन वजनाचं असून हे यान पुढील दोनशे दिवसामध्ये पन्नास कोटी किलोमीटरचा अंतर पार करत होप हे यान आहे मंगळयानाच्या कक्षेत प्रवेश करणार आहे दोन हजार एकवीसच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये हे यान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करेल पुढे तेथील थी हवामान आणि वातावरणातील बदला संदर्भात अभ्यास करेल असे यास सांगण्यात आले आहे हे यान म्हणजे उमेद आणि मानवतेच प्रतीक असल्याचे माहिती त्यांनी दिला आहे सोबतच मंगळावर माहितीनुसार मंगळाचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या यानाचं जपान मधील तानगेशिमा येथील लॉन्चपॅड वरून एसएसवी प्रक्षेपण करण्यात आलं आहे या मोहिमेच्या माध्यमातून पहिल्यांदाच एक हवामान संदर्भात अभ्यास करणारा उपग्रह मंगळावर पाठवण्यात आला आहे मंगळावरील हवा पाण्याचा अंश आणि मातीचा अभ्यास करण्यासाठी या उपग्रहाचा उपयोग केला जाणार आहे दरम्यान होप एक हजार जी बीहून अधिक माहिती मिळणार असल्याची शक्यता यावेळी संशोधकांनी व्यक्त केली आहे ही माहिती जगभरातील वेगवेगळ्या देशांच्या दोनशेहून अधिक वैज्ञानिकांना अभ्यासासाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे पृथ्वीचे भविष्य काय असेल आणि मंगळावर मानवाला राहता येईल का या प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी ही महत्त्वाची भूमिका म्हणजे मोहीम करण्यात आलेली आहे अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये